नवी मुंबईतील तळोजा या औद्योगिक वसाहतीमधील अझोक्रिस्ट ऑर्गॅनिक कंपनीला भीषण आग लागली. अथक प्रयत्नांनंतर आग अखेर अटोक्यात आली. नवी मुंबईतील तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट क्रमांक 34 मधील अझोक्रिस्ट ऑर्गॅनिक या कंपनीला भीषण आग लागली. या आगीची भीषणता इतकी तीव्र होती की कंपनीमधील केमिकल्सच्या ड्रमचा अक्षरशः स्फोट होत आहे. शेजारील 3 कंपन्यांना देखील या आगीनं आपल्या भक्ष्यस्थानी घेतले. 12 फायर वाहन 7 वॉटर टँकरच्या मदतीनं या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून आता ही आग पुन्हा भडकू नये यासाठी अग्निशमन दलातील जवान प्रयत्न करत आहेत. या भीषण आगीत केमिकल बर्न होऊन 3 जण जखमी झाले असून जखमींची प्रकृती स्थिर आहे. एकूणच तळोजा औद्योगिक क्षेत्रात वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे सर्व कंपन्यांचं फायर ऑडिट करण्याची मागणी आता जोर धरत आहे. कंपनी का टोटल 12 बजे का कॉल था और टोटल 4 कंपनी को आग लगी थी. इसमें प्लॉट नंबर 34, प्लॉट नंबर 35, प्लॉट नंबर 33, प्लॉट नंबर 32, यानी 32 से लेकर 35 तक 4 कंपनियां अफेक्ट हो गए हैं फायर की वजह से. अब तक कितनी गाड़ी आ चुकी है और अब तक तकरीबन 13-16 गाड़ी है तो फायर पार्टी करते हुए. कितना नुकसान कुछ हुआ है? क्या 4 कंपनियों का तो नुकसान हुआ ही है, 3 कंपनियों का टोटल नुकसान हुआ. किस वजह से आग लगी थी सर? ये इसके बारे में अब हम बोल नहीं सकते. कोई इसमें कोई हताहत हुआ, किसी कुछ जान हानि का नुकसान? जान हानि तो कुछ नहीं हुई है, लेकिन फायर फाइटिंग करते समय 2-3 फायर फाइटर्स को केमिकल बर्न हुआ है.